विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सुट्टीवरून परत शाळेमध्ये आपण रुजू झालेलो असेल, बरोबर? सुट्टीमध्ये आपण माहिती आहे की खूप वेळा आपण बाहेर फिरायला जातो, आणि बाहेर फिरण्यासाठी आपण कशा कशाने जातो कोणी मला सांगू शकेल का? पिकनिक. पिकनिकला जातो, पण कोणत्या साधनांचा वापर करतो, म्हणजे कशा कशाने जातो? आपण प्लेन हा आपण साधनांचा वापर करतो. खूप वेळा आपण असं जाणवतो की खूप दूरवर जायचं असेल तर आपण कशाचा वापर करतो? रेल्वेचा वापर करतो किंवा एरोप्लेन्स. पण कधी कधी मोस्टली आपण काय करतो? रेल्वेने जाण्याचा प्रयत्न करतो. आता रेल्वेला जायचं असेल तर आपल्या रेल्वे गाडी जेव्हा असेल त्याच्या आधी आपण काय करतो? 10 मिनिटं आधीच जातो, बरोबर आहे? आणि मग रेल्वे स्टेशनवर काय गेल्यानंतर आपण काय करतो? खूप वेळा काय करतो तुम्ही? घड्याळ बघतो. निरीक्षण का? गाड्यांची वेळ कशी आहे, बरोबर आहे? गाड्यांची वेळ बघताना आपल्याला दिसत असेल की खूप काही रेल्वे स्टेशन्सला काही घड्याळांचा आपण विचार केला तर घड्याळांमध्ये आणि आपण वापरत असलेल्या घड्याळांमध्ये काहीसा बदल. मी थोडे दोन आपल्याला तुम्हाला हे दाखवेन की याच्यामध्ये नेमकं काय बदल. दोन घड्याळ आहेत, एक आपण म्हणू शकतो की रोमन संख्या चिन्हामध्ये लिहिलेलं आहे आणि एक आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय अंकामधले लिहिलेलं आहे. या दोन घड्याळांमध्ये नेमका काय फरक आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय अंकासाठी कोणतं रोमन संख्या चिन्ह वापरलं किंवा रोमन संख्या वापरलं याचं निरीक्षण करून तुम्हाला काय करायचं आहे? नोंदवायचं. कधी विचार केलाय का हे अंक आणि त्या अंकामध्ये असा फरक काय असेल, की हे अंक आले आहेत हे कुठून आले आहेत, हे अंक असे काय आहेत, या अंकांना काय म्हणतात, याबद्दल तुम्हाला काही प्रश्न पडलेत का? किंवा तुम्ही असे प्रश्न तुमच्या पालकांना विचारले? तुम्ही घड्याळ नीट बघितले, बघितल्या प्रत्येकाने, मग हे अंक म्हणजे नेमकं काय असले, कोणते अंक वापरले असतील, किंवा या अंकांना काय म्हटलं जातं हे तुम्हाला वाटतं असं? रोमन नंबर्स, बरोबर आहे. जसं आपण आंतरराष्ट्रीय अंक म्हणजे आपण 1, 2, 3, 4 हे वापरतो, तसे रोमन अंक सुद्धा आहेत. आता रोमन अंक आपण बघितलेले आहे, त्याची सुरुवात कुठून झाली माहिती आहे? युरोपमध्ये संख्या लेखनासाठी या रोमनचा अंकांचा काय केला जातो, मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 1500 संख्या लिहायचं म्हटलं याच्यामध्ये कोणकोणते अंक वापरले जातात? 1, 15, 1 आणि 5. इथे सुद्धा आपण दिसतं की अनेक अंक वापरलेले आहेत, संख्या लिहिण्यासाठी अनेक अंकांचा वापर केलेला आहे. त्यांना काय म्हणतो आपण साधारणतः, ह्या अंकांची सुरुवात कशी झाली, हे अंक कसे आले आणि हे अंक वापरून संख्या कशी लिहायची, याचा अभ्यास आपण काय करणार आहोत आपण आज रोमन संख्या चिन्हामध्ये. तुम्ही हे घड्याळ साहजिकच बघितलं असेलच, बरोबर? पण आपण असं करूया की आपल्याकडे दोन प्रकारची घड्याळ आहेत, हे आपण नेहमी वापरतो आणि एक आपण म्हणतो की रोमन अंकाने लिहिलेलं घड्याळ. आपण काय करूया, ह्या दोन्ही घड्याळमध्ये जे अंक लिहिले त्यांची थोडीशी आपण काय करूया, लिखाण काम करूया आणि आपण थोडंसं आपण त्याचं निरीक्षण किंवा आपण त्यांची काय करूया, तुलना करूया. मग आपण बघूया की हे अंक कसे लिहिले जातात किंवा संख्या रोमन संख्या कशा लिहिल्या जातात, काय नियम लागू पडतात ते करूया का मग सुरुवात आपण. तुमच्यासमोर मी दोन घड्याळ देतोय, त्या दोन घड्याळाचा वापर करून तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक अंकाच्या रोमन अंक कोणते वापरले आणि इंटरनॅशनल म्हणजे आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय अंक कोणते आहेत, त्यांची आपण थोडीशी काय करूया, वर्गीकरण करून घेऊ. तुम्ही लिहू शकाल हे अंक? ओके, दोघांनी इथून आपण जर सुरुवात केली त्याच्या जागी रोमन घड्याळमध्ये काय वापरले, म्हणजे पहिला हा अंक लिहायचा आणि पुढे काय वापर. ओके, आता काय करायचं, म्हणजे आपल्या समोर ते दोन्ही घड्याळ आहेत आणि आपण त्याच्यामधलं निरीक्षण सुद्धा आपण लिहून ठेवलेले. आता थोडेसे आपण जर बघितले ना संख्या, आपण जे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय अंक आहेत आणि याच्यामध्ये जे अंक लिहिले आहेत आपण रोमन घड्याळातले, याच्यामध्ये काही चिन्ह वापरले आहेत, बरोबर? म्हणजे ते अंक दर्शवण्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो 1 च्या जागी काहीतरी वापरले रोमनमध्ये, 2 मध्ये वापरले, 3 मध्ये. पण आपण याची तुलना केली ना रोमनची, त्याच्यामध्ये मला दिसलं की काही इंग्रजीमधले अक्षर आपल्याला दिसतं की ती अक्षरं वारंवार काही ठिकाणी काय केलेली आहेत, वापरलेली, म्हणजे ती कोणती अक्षरं इंग्रजीमधली याच्यामध्ये आलेली आहेत, म्हणजे 1 ते 12 पर्यंत लिहिलं ना त्याच्यासमोर लिहिलं, त्याच्यामध्ये कोणती अक्षरं आपण याच्यामध्ये वापरलेली आहेत हे तुम्हाला दिसते. आय, व्ही आणि एक्स. आता मला एक सांगू शकाल की आय हे संख्या चिन्ह जे आपण रोमन संख्या पद्धतीमध्ये वापरतो, बी सुद्धा काय आहे, हे सुद्धा संख्या चिन्ह आहे, हे रोमन अंक दर्शवण्यासाठी किंवा रोमन संख्या दर्शवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आणि एक्स सुद्धा काय आहे, संख्या चिन्ह आहे, म्हणजे आय, व्ही आणि एक्स हा पूर्वी काळी काय करत होता, याचा वापर संख्या लेखनासाठी करत होतो. आपण दुसरा प्रश्न विचारतो मी तुम्हाला, आय हे कोणत्या आंतरराष्ट्रीय अंकाच्या समोर आलेले आहे, आपल्या याच्यामध्ये 1 च्या जागी कोणतं, म्हणजे आय साठी कोणतं आहे, कोणासाठी वापरलेलं आहे, एक साठी, म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की 1 साठी त्यांनी आय लिहिले, बरोबर ना? आपल्या याच्यामध्ये 1 साठी त्यांनी आयचा वापर केला तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, आय हे संख्या चिन्ह कोणत्या अंक दर्शवण्यासाठी वापरतो आपण, 1 साठी. जर मी थोडस पुढे गेलो तर मला दिसतं की 5 हा अंक आला,
त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, काय वापरलेलं आहे? व्ही. व्ही बरोबर आहे. व्ही म्हणजे काय? पाच. म्हणजे रोमन संख्या चिन्ह जे आहे, पाच अंक दर्शवण्यासाठी आपण काय करू शकतो, व्ही चा वापर त्यांनी केलेला आहे हे आपल्याला दिसतं याच्यामध्ये. पण इथे दहाच्या इथे दहाचा अंक आपण बघितलं, इकडे दहाच्या इथे बघितलं तर काय होणार आहे? एक्स वापरलेला. मी तुम्हाला कळतं ना की आपण अशी छोटी गोष्ट करते की व्ही हा पाच साठी सरळ व्ही आणि त्याचा उलटा व्ही केला आणि दोघांना एकत्र जोडलं, पाच अधिक पाच किती होतात रे? दहा. म्हणजे व्ही आणि व्ही ची जोडली गेली की काय मिळतं आपल्याला? एक्स मिळतं. म्हणजे एक्स कोणासाठी वापरलेलं आहे? दहाचा. म्हणजे मला इथे कळतं की आय एक साठी, व्ही कोणासाठी? व्ही व्ही कोणा पाच साठी आहे आणि एक्स कोणासाठी आहे? दहा साठी आहे. म्हणजे या संख्या चिन्हांचा वापर करून इतर काही संख्या काय केलेल्या आहेत? तयार केलेल्या. ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय मिळतं की आंतरराष्ट्रीय मध्ये कसं असतं, स्थानिक किंमत प्लेस व्हॅल्यू म्हणतो, पण ही संख्या चिन्ह ज्या स्थानावर येतात ना त्या स्थानाची स्पेसिफिक अशी प्लेस व्हॅल्यू त्यांना नसते. चला तर मग आपण थोडे आपण या संख्यांचा आपण काय करू, एक एक प्रश्नाद्वारे आपण त्याची उकल घेऊ. मी म्हटलं माझा आंतरराष्ट्रीय अंक एक आहे, एक संख्या लिहिताना त्यांनी कोणता अंक वापरला तुमच्या याच्यामध्ये? आय वापरलेला. बरोबर. दोन साठी कोणता अंक वापरलेला आहे? दोनदा आहे. म्हणजे आयच्या पुढे आय लिहिले. बरोबर. आयच्या पुढे आय लिहिला याचा अर्थ काय होतो रे? आयची किंमत एक पकडली ना आपण, आणि दोनची किंमत जर आपण बेरीज करून बघितली तर मला काय होणार आहे? आय अधिक आय म्हणजे एक अधिक एक होते. म्हणजे काय होतंय? दोनदा आय लिहिलंय, एका आय पुढे आय लिहिलं. तर कोणती क्रिया झालेली आहे? कोणती क्रिया म्हणजे कोणतं आपण केलेलं आहे? गुणाकार की बेरीज? आय आणि आय आलाय. बरोबर ना. आयची किंमत एक आहे, मग एक अधिक एक काय मिळतं मला? दोन. म्हणजे सलग आय आहे, दोनदा लिहिले, तर आपण काय म्हणू शकतो की त्यांच्यामध्ये बेरीज करून आपल्याला पुढचा अंक मिळतो. पुढचा अंक कोणता आहे रे? तीन. तीन साठी काय वापरलंय? कोण सांगेल? तीनदा आय वापरलेले. बरोबर आहे. म्हणजे तीनदा आय म्हणजे काय? एक अधिक एक अधिक एक. म्हणजे आयच्या किमतीची काय झालेली आहे? बेरीज केलेली. म्हणजे सलग काय झालंय? आय एकदा, आय रोमन संख्या चिन्ह दोनदा, आणि आय रोमन संख्या चिन्ह तीनदा सलग लिहिली. आणि सलग जेव्हा लिहितो ना आपण एका पुढे एक, तर त्यांच्या किमतींची काय होते? बेरीज करून आपल्याला अंक मिळतो. म्हणजे आपल्याला पुढील अंक मिळू शकतो. आता तुम्हाला नीट कळेल का रे की चार हा जो अंक लिहिलाय, मी जे घड्याळात बघितलं माझ्या चार आहे आणि तुम्ही लिहिलंय, आणि इकडे जो चार दाखवलाय, चार अंक कसा लिहिलाय तू वाचू शकशील का रे? चार कसा लिहिलाय? व्ही आधी आय आणि मग व्ही, आय नंतर व्ही लिहिलंय. मला एक प्रश्न पडलाय की तीन लिहिताना जर आपण आय 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 लिहिले, बरोबर ना, मी असं लिहू शकतो का रे? आय 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 आय. पण मला तर असं दिसत नाही की आपण पहिल्या तीन साठी काय केली, एक अधिक एक दोन झाले, एक अधिक एक अधिक एक काय झाले? तीन झाले. मग एक अधिक एक अधिक एक मी चार वेळा आय मिळवेन किंवा चार वेळा बेरीज करेन एकची, तर मला चार मिळू शकतं ना. पण तसं केलंय का रे त्यांनी चारच्या बाबतीत? मग चारच्या बाबतीत काय घेतलंय रे त्यांनी? व्ही चा वापर केलाय. आणि कशाचा वापर केलाय? एक. म्हणजे कोणत्या चिन्हाचा वापर केलाय? कोणत्या चिन्ह? आयचा वापर केलाय. आय कुठे आहे? पुढे आहे की व्हीच्या मागे आहे? मागे आहे. मग आपण पहिल्या तिघांसाठी आपण काय म्हणत होतो माहितीये का? एक मध्ये एक मिळवलं तर काय मिळतो? दोन. एक अधिक एक केलं तर काय मिळतो? तीन. पण इथे मला पाच मिळवायचे, चार मिळवायचे आहे, चार मिळवायचे. तर मी एक अधिक एक अधिक एक अधिक एक चार वेळा मिळवले का? नाही. पण मी काय करतो रे मिळवण्यासाठी? इथे व्ही लिहिलंय. म्हणजे याचा अर्थ काय केलं असेल? व्ही कोणासाठी आहे? व्ही पाच साठी. पाच साठी. आणि आय कोणासाठी आहे? एक साठी आहे. म्हणजे याचा अर्थ कोणती क्रिया केली असेल? काय केलं असेल? बेरीज की वजा बाकी? वजा बाकी. कोणामधून वजा बाकी केली असेल रे? पाच मधून किती वजा केली असते? एक वजा केली असते. म्हणजे पाच मधून एक वजा केले तर मला काय मिळतो? चार. आता एक वजा केली याचा अर्थ काय केलं माहितीये? आपण पाचच्या याच्यामधून एक काय घेतलं? आपण काढून घेतलं. काढून घेतल्यामुळे आपण एक आपण कशाने दाखवतो? आय. म्हणून आय कुठे लिहितो? आपण काढून घेतले म्हणून आपण आय काय करतो? मागे लिहितो. मोठ्या याच्यामधून काय घेतलं? आपण काढून घेतलं. इथे एक मला वैशिष्ट्य दिसतं की पहिल्या लिहिताना एक सलग दोनदा आहे, सलग तीनदा आहे, आणि नंतर बदललं काय त्यांनी माहितीये का? आय मागे घेतलं आणि व्ही पुढे घेतलं. याचा अर्थ काय झाला? व्ही ची किंमत किती असते रे? पाच. व्ही संख्या चिन्हाची किंमत पाच. आय ची किंमत किती आहे? एक. मग आता आय जर मागे असेल याचा अर्थ छोटे संख्या चिन्ह हे कोणाच्या मागे आहे रे? मोठ्याच्या मागे. म्हणजे जेव्हा छोटं संख्या चिन्ह मोठ्याच्या मागे असतं तेव्हा कोणती क्रिया होते रे? बेरीज की वजा बाकी? वजा बाकी होते. म्हणजे आपण काय केलंय? पाच वजा एक. पण मला जर पहिल्या तिघांचा विचार केला तर मला एक अजूनही कळतं की तीन वेळा आय, त्याचा अर्थ मला एक रोमन संख्या पद्धतीमध्ये काही नियम असतात. बरोबर. किती वेळा आपण आय लिहिले? एकदा, दोनदा, तीनदा. तीनदा नंतर मी चारदा लिहायला आपल्याला आहे का परमिशन की आपल्याला आहे? नाही. आपल्याला काय म्हटलंय? चारदा आपण आय लिहू शकत नाही. मग जास्तीत जास्त आपण रोमन संख्या पद्धतीमध्ये आय वापरायचं असेल
संख्या लेखनामध्ये, तर आपण सलग दोनदा सलग तीनदा लिहू शकतो. तीनच्या पुढे आपण सलग आय वापरत नाही. मग त्याला आपण एक नियम तयार करू आपण, बरोबर आहे, की आय हे संख्या चिन्ह काय केलं जातं, सलग किती वेळा लिहू शकतो आपण, तीनदा लिहू शकतो. तीनच्या पुढे आपण करू शकतो का, नाही करू शकत, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की आय व्ही ला झालं, इथे सुद्धा एक नियम आलाय ना मला वाटतं. कोणता नियम असं सांगितलं की तीनच्या मुळे आपण बदल केलं आय व्ही ला, बरोबर आहे. पण आय व्ही लिहिताना आपण आय आणि व्ही लिहिले, याचा अर्थ कोणतं संख्या चिन्ह मोठं आहे आणि कोणतं लहान आहे, रे व्ही मोठा आणि आय छोटा आहे. आणि आपण काय लिहिले, आयने सुरुवात केली आणि पुढे व्ही लिहिले, याचा अर्थ छोट संख्या चिन्ह मोठ्याच्या मागे आहे की पुढे आहे, मागे आहे. मग कोणती क्रिया करतो आपण, वजा बाकी करतो, बरोबर. आय व्ही म्हणजे इथे मला कळतं की ज्या वेळेला वजा असतं ना, तेव्हा छोटं संख्या चिन्ह, आय हे छोटं संख्या चिन्ह आहे ना, हे मोठ्या संख्या चिन्हाच्या काय केलं जातं माहिती आहे, नेहमी मागे लिहिलं जातं. मागे असेल तर आपण म्हणतोय साधारणतः कोणती क्रिया झालेली असेल, वजाबाकी झाली असेल. म्हणून आपण काय केलंय आय व्ही. म्हणजे मला दोन नियम्स आहेत ना, एक म्हणजे आय आपण संख्या चिन्ह सलग किती वेळा लिहू शकतो, तीनदा. आणि छोटं संख्या चिन्ह मोठ्या संख्येच्या मागे लिहिलं तर आपण काय करतो, मोठ्या संख्या चिन्हांच्या किमतीतून काय करतो, छोट्या संख्यांची किंमत काय करतो, अधिक करतो की वजा करतो, वजा करतो, बरोबर आहे. आता आपण चार पर्यंत आलो, बरोबर आहे. पाच कडे गेलो तुम्हाला काय दिसते, पाच साठी कोणतं वापरलंय, व्ही, म्हणजे आपण डायरेक्ट वापर केलेला. सहा साठी काय केलं, तुमच्या याच्यामध्ये सहा हा अंक आहे, सहा साठी काय वापरलंय त्यांनी, व्ही आणि आय. व्ही आणि काय केलं त्यांनी, आय चा वापर केला. व्ही आणि आय चा वापर केला याचा अर्थ, चारला आपण बघितलं आय मागे होता, सहाला काय घेतलंय, आय पुढे घेतलं. चार आणि सहा मध्ये मी तुलना केली, चार मध्ये कोणती क्रिया होती, आय मागे असताना आपण काय म्हटलं, कशामधून वजाबाकी केलेली, व्ही आय केलं, व्हीच्या पुढे आय आलाय. म्हणजे पाच मध्ये काय केलं, एक मिळवलंय. म्हणजे मोठ्या संख्या चिन्हाच्या पुढे जेव्हा आय येतो ना, छोटं संख्या चिन्ह, तेव्हा आपण काय करतो, बेरीज करतो. आणि मागे आलं तर आपण काय म्हणू शकतो, वजाबाकी करतो. आता सहा जर मला पुढे आय मिळालं असेल तर सातचं बघा रे, सात साठी काय दिलं आपण, साठी व्ही आणि काय, दोनदा आहे. म्हणजे पाच मध्ये किती मिळवले असतील, दोन, म्हणजे एक अधिक एक, म्हणून आपण काय म्हणतो, सात झाले. आठच्या बाबतीत काय दिसते रे तुम्हाला, आठ आणि तीनदा आहे, बरोबर आहे. व्ही आणि तीनदा आहे वापरले, म्हणजे पाचच्या जागी काय केलंय, पाच अधिक एक अधिक एक अधिक एक, तीनदा एक मिळवलं. नऊ आलं की मला गोंधळ होतो रे, नऊ साठी काय घेतलं त्यांनी, व्ही च्या पुढे काय केलं रे, नऊ कसं लिहिलं त्यांनी, दहा आणि एक आधी लिहिलंय, एक आधी लिहिलंय, बरोबर आहे. मी असं लिहू शकतो का रे, व्ही आय 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 आणि आय असं लिहू शकतो का, नाही लिहू शकत. का नाही लिहू शकत, मी असं लिहू शकतो ना, तीनदा आय आपण वापरू शकतो, त्यामुळे पाच अधिक एक अधिक एक अधिक एक मला आठ मिळतील. पण आठच्या पुढे मला नऊ मिळवायचे असेल तर आय साठी नियम आहे की सलग आपण काय करू शकतो, तीनदा आय वापरू शकतो, त्याच्या पुढे आय वापरू शकत नाही. मग त्या काळी कोणती संख्या चिन्ह होती, मला नऊ तर मिळवायचे, आय एक, व्ही पाच, आणि दहा म्हणजे मनासाठी काय घेत होतो आपण, एक्स वापरत होतो. मग आता मला नऊ मिळवायचं असेल तर काय करावं लागेल रे, कोणती क्रिया, दहा दहा मधून नऊ मिळवायचे, म्हणजे मी दहा मधून मला काय करावं लागेल, हा मायनस, म्हणजे काय करावं लागेल रे आपल्याला, वजा करावे. आणि वजा एक करतो, एक साठी काय वापरतो आपण आय, आणि वजा केलं तर आपण काय करतो, ते संख्या चिन्ह कुठे लिहितो, मोठ्याच्या मागे. आता एक्स आणि आय मध्ये मोठं कोण आहे, एक्स आहे, बरोबर आहे. आणि आय ला आणि आपण एक वजा करतोय, म्हणून एक आय आपण काय लिहितो, आपण मागे लिहितो, म्हणजे एक्स. आय एक्स म्हणजे म्हटलं काय होतं, दहा मधून एक घेतला, दहा मधून एक घेतला म्हणजे किती मिळालं मला, नऊ मिळाले. आता मला एक नेहमी प्रश्न पडतो की आय आहे ना, आय मागे किती वेळा लिहितो माहिती, आपण मागे आपण एकदाच लिहितो. नाही तर असं पण झालं असतं ना, आठचं मी असंही लिहू शकतो ना रे, दोनदा आय मागे आणि पुढे एक्स, असं चालेल का, नाही चालणार. आपण काय लिहितो, बी तीनदा आय पुढे लिहितो, म्हणजे आयच्या बाबतीत सुद्धा मागे लिहिण्याच्या बाबतीत सुद्धा नियम आहेत की आय हे संख्या चिन्ह जर मागे लिहायचं असेल तर आपण काय करू शकतो, एकदाच लिहू शकतो. पुढे आपण किती वेळा लिहितो, तीनदा. तीनच्या पुढे आपण सलग लिहू शकत नाही. पण इथे मला एक दिसतं रे की आय तीनदा दिसतंय आपल्याला, आलेलं आहे आपल्या एक ते बारा मध्ये. पण व्ही आहे ना, व्ही, हे व्ही संख्या चिन्ह आपण सहसा आपण एकदाच वापरतो, एका संख्येमध्ये एकदाच वापरतो, ते दोनदा किंवा तीनदा लिहित नाही. आपण काय करतो, फक्त एकदाच वापरतो. म्हणजे दहा पर्यंत कळलंय आपल्याला, एक साठी आय, दोन साठी काय केलंय, दोनदा आय, एक अधिक एक, तीन साठी काय केलंय, तीनदा, चार साठी काय केलंय, कोणती क्रिया, पाच वजा नंतर व्ही, म्हणजे आय आणि व्ही ने सुरुवात, पाच वजा एक. पाच साठी आपण डायरेक्ट काय वापरतो, व्ही. सहा साठी व्ही आणि आय, ओके, पाच अधिक एक,
सहा साठी काय वापरतो आपण? दोन बाय. सात साठी काय वापरतो? ओके. आठ साठी? सात आणि आठ. मी काय म्हटलं, सात साठी किती वापरणार? दोन दाय. आठ साठी तीन दाय. आणि मग बदलला कुठे नियम? नऊला. का? तीनदाच वापरू शकतो. त्यामुळे आपण काय केलं, आपल्या त्यासाठी एक्स चा वापर केला आणि एक्स मधून दहा मधून एक काढले, म्हणून आपण काय केलं, नऊ लिहू. आणि कोणतं वापरलं आपण त्याला? आय एक्स. आणि दहा साठी डायरेक्ट आपल्याला संख्या चिन्ह आहे, कोणतं आहे? एक्स. अकरा साठी कोणतं वापरलेलं? एक्स आणि आय. म्हणजे दहा अधिक एक म्हणू शकतो, दहा संख्या चिन्ह आहे. आणि नंतर आपल्याला काय शोधतो? बारा साठी कोणतं वापरलंय? दोनदा आय. एक्स आणि म्हणजे काय म्हणू शकतो? दोनदा आय. म्हणजे इथे काय झालं आपल्याला, दहा एक अधिक एक म्हणजे किती झालं? दहा आणि दोन किती होणार? बारा झाले. म्हणजे संपूर्ण घड्याळामध्ये आपण जर बघितलं आपले अंक आणि रोमन अंक जर आपण तुलना केली तर आपल्याला दिसतं की काही संख्या चिन्ह वापरली. आता बारा पर्यंत मला माहिती आहे, मला तुम्ही तेरा ते पंधरा लिहू शकाल का रे? तुम्ही तेरा चौदा आणि पंधरा अंकामध्ये लिहा. तेरा संख्या कशी लिहिणार? रोमन मध्ये लिहून दाखवा. चौदा कशी लिहिणार? तुम्ही मला लिहून दाखवा. आणि पंधरा बघूया आपण आपल्याला लिहिता येतं का. मोठ्या अक्षरात लिहा म्हणजे आपल्याला दिसेल. अणू झालं तुझं रोहन? मला एक सांगा रे, तेरा आणि चौदा आणि पंधरा ह्या लिहिल्यात आपण, दोघांनी बरोबर लिहिलं, पण असं वैशिष्ट्य काय आढळत रे की कुठे काय मी सांगू शकतो वेगळं पण काय झालं? तेरा मध्ये काय केलंय तुम्ही? तेरामध्ये तीनदा आणि मागे कोण आहे? एक्स. म्हणजे दहा अधिक एक अधिक एक अधिक एक तेरा, किंवा दहा अधिक तीन म्हणू शकतो. चौदा लिहिताना काय केलं रे तुम्ही? चौदा लिहिताना एक्स आय आणि व्ही. आपण सलग तीन वेळा आयचा नियम तिथे लागू केला आणि मी काय केलं, दहा अधिक चार, बरोबर ना? म्हणून चारचा सिम्बॉल आपण डायरेक्ट घेतलं किंवा चिन्ह घेतलं, आय व्ही ने दाखवतो. म्हणून दहा अधिक आपण काय केलंय? आय आणि व्ही. म्हणजे चौदा आले. पंधरा साठी काय केलंय? एक्स आणि व्ही. म्हणजे पंधराची फोड केली तर मी म्हणू शकतो की दहा अधिक पाच. दहाचं चिन्ह कोणतं आहे? एक्स. आणि पाच पुढे आहे म्हणून पाचचं चिन्ह कोणतं आलं? व्ही. म्हणजे एक्स आणि व्ही. आता सोळा ते वीस बघूया आपल्याला लिहिता येतात. वर्षांचा आधार घ्यायचा. सोळा लिहा. सोळा साठी काय वापरणार? सोळा लिहिलं आपण. सोळा साठी काय घेतलं आपण, तू सांगू शकशील? एक्स व्ही आणि आय. म्हणजे बरोबर आहे, दहा पाच आणि एक, बरोबर ना? आपण म्हणू शकतो. सोळा सतरा साठी एक्स तू सांगू शकतोस? एक्स व्ही आणि दोनदा. दोनदा आय. ओके. अठरा साठी काय घेतलंय? एक्स व्ही आणि तीनदा आय. एकोणीस साठी काय घेतलंयस तू आणि का घेतलंयस? एक्स आय आणि एक्स. का घेतलं रे असं तू, असा प्रश्न विचारला तुम्ही? कारण एक्सच्या मागे आय लिहिला म्हणून. कोणती संख्या मिळते एक्सच्या मागे आय लिहिला तर? ओके. आणि कधी वापरलेस तू एकोणीस साठी? अठरा नंतरच का वापरलेस रे? तीनदाच वापरू शकतो. मग तीनदा पुढे मी चार वेळा आय लिहू शकत नाही. मी एकोणीसला काय केलं माहितीये? बदल केलाय. काय केलं? गेलं एक्स दहा अधिक नऊ. आणि नऊ मिळवण्यासाठी आपण काय घेतलंय? दहा मधून एक घेतला, म्हणून काय घेतलं आपण? आय एक्स. आणि वीस साठी आपल्याला माहिती की दहा अधिक काय म्हणू शकतो आपण? दहा होतात. म्हणजे काय झालंय? दोनदा एक्स. म्हणजे आपण दोनदा एक्स चा वापर केला तर काय होतो? आपण वीस मिळू शकतात आपल्याला. म्हणजे आपल्याला कळलेलं आहे की याच्यामध्ये आपल्याला फक्त कोणत्या संख्या चिन्हाचा, आय व्ही आणि एक्स यांची जागा पुढे मागे होऊन आपल्याला काय मिळतात? संख्या मिळतात आपल्याला, नंबर्स मिळतात. कधी छोटी संख्या चिन्ह मागे जात आहेत, कधी छोटी संख्या चिन्ह मोठ्या संख्या चिन्हाच्या काय होतात? पुढे येतात. पुढे आलं तर साधारणतः आपण बेरीज करतो, मागे आलं तर काय करतो? आपण काढून घेतो. त्या मोठ्या संख्या चिन्हातून काहीतरी काढून घेतो, म्हणून काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो? वजाबाकी करतो. तर वीस कळलं करे तुम्हाला, एक्स आणि एक्स. म्हणजे काय केलं वीसच्या बाबतीत? दोनदा एक्स लिहिलं. व्हेरी गुड. दोनदा एक्स बघितलं आपण. फक्त निरीक्षणातून काय केलं आपण, बारा अंकांवरून आपण काय केलं, पुढील अंकांचा सुद्धा लिहिण्याचा तुम्ही चांगला प्रयत्न केला, खूप अतिशय छान केलेलं आहे. आणि मला वाटतं नियम सुद्धा आपलं तुम्हाला खूप चांगले समजले असतील. आता काय करायचं माहितीये, आपण जे शिकलेले अंक आहोत एक ते वीस अंक, त्यातले एक ते वीस अंक ग्रहपाठ म्हणून तुम्ही काय करायचंय, घरी जाऊन काय करायचं, लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणती संख्या चिन्ह वापरलेले आहेत ते सुद्धा वेगळं लिहायचं, म्हणजे अंकदर्श. आणि कोणते नियम येतात ना, म्हणजे कुठे अंक बदलल्यानंतर नियम कोणता बदलतो, त्याचं थोडक्यात मांडणी ही ग्रहपाठ म्हणून तुम्ही काय करायची आहे, करायची. अतिशय छान तुम्ही लिहिलेलं आहे.